उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने राज्यपालांना म्हणतात की अँब्युलन्सचं पार्सल आहे पुन्हा पाठवा, आता मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही सॅम्पलच म्हणणार, हे जे वक्तव्य ते करतात राज्यपालांविषयी त्याबद्दल असं आहे की छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर मला असं वाटतं की माननीय पवार साहेबांच्या लक्षात आलं की आपल्या समोर घटना घडली, आपण त्याच्यावर कुठली रिएक्शन देखील दिली नाही. ते छत्रपती उदयन महाराजांनी पॉइंट आउट केल्यानंतर पहिली रिएक्शन आज ही पवार साहेबांनी दिली आहे, आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी रिएक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते, त्यामुळे उद्धवजींनी रिएक्शन दिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचं दैवत आहेत, भारताचा ते आदर्श आहेत, आणि त्यामुळे त्याच्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही, आणि त्याच्या भरोश्यावर कोणी राजकारण करणं हे योग्य होणार नाही. महाराज पंतची पण भाषा करतात, ते हाक देतात त्या विषयावर, आणि भाजपला सुद्धा त्यांनी आवाहन केलं की तुम्ही सोबत यावं महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं, मी काय ते बोलले मी ऐकलेलं नाही, तुम्ही बघितलं मी तुमच्या समोरच मंचावर बसलो होतो, त्यामुळे ते काय बोलले याच्यावर मी रिएक्शन देणार नाही. पण मी सांगितलं की आज हे खडबडून जागे झाले आहेत उदयन महाराजांच्या पत्रामुळे. पवार साहेब बोलले की उद्धवजींना बोलावंच लागतं, त्यामुळे ते बोलले.